पट्टणकुडी येथे मुसळधार पावसामुळे अनेक घरांची पडझड, प्रशासनाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा. गेल्या 4-5 दिवसापासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे पट्टणकुडी येथील डॉक्टर आंबेडकर नगरातील सुमारे 10 घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून लाखो रुपयाचे नुकसान झालेले आहे. या पडझड झालेल्या घरांमध्ये संसार उपयोगी वस्तू, भांडी, सिलेंडर, गॅस, फ्रीज, कपाट यासारख्या वस्तू सापडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या सरकारने याची दखल घेऊन पडझड झालेल्या घराचा सर्वे करून मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. ग्रामपंचायत PDO यांनी केवळ पाहणी केलेली असून कोणत्याही पद्धतीची शासनाची मदत मिळून दिली नसल्याचे घराची पडझड झालेल्या ग्रामस्थांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. या व्यतिरिक्त नामदेव मुजप्पा पोळ, सुनीता दगडू ठिगरे, रेखा सुरेश कांबळे, रेश्मा प्रकाश कांबळे, शांताबाई बालचंद्र कांबळे, मनोरमा मारुती कांबळे, सुरेखा पोपट कांबळे, सुधाकर कांबळे, लता कांबळे या सर्वांच्या घराची पडझड झाली असून सध्या राहणे योग्य घरकुल उपलब्ध नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पर्यायाने भाडोत्री घरामध्ये आसरा घेण्यात आलेला आहे. तरी प्रशासनाने या गोष्टीची दखल घेऊन घरकुल निर्मितीसाठी प्रशासनाने मदत करण्याची मागणी होत आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना मनोरमा कांबळे, रामचंद्र कांबळे, प्रकाश पडवळ यांनी माध्यमांची प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तरी त्या सुरुवातीला जूनमध्ये माझं घर पडलेलं आहे. माझी ग्रामपंचायत पट्टणकुडी PDO यांनी येऊन समक्ष येऊन बघून देखरेख करून घेऊन आता 3 महिने झाले तरी त्यांनी काय ॲक्शन वगैरे घेतले नाही. म्हणून माझी सरकारकडे एकच अपेक्षा आहे की माझ्या पडलेल्या घराची नुकसान भरपाई काय असेल ती द्यावी व मला ग्रामस्थ म्हणून समजून घ्यावी ही माझी सरकारकडून बोलके अपेक्षा आहे. अजून PDO वगैरे कोणी आलं नाही का इकडे? PDO वगैरे आलं होतं. काय सांगून गेले PDO? वरच्या अधिकाऱ्यांना विचारतो तुम्हाला काय ते मेसेज देतो किंवा निरोप देतो करत मी शब्द देऊन गेला होता. अद्याप तुम्हाला कुठलीही मदत मिळालेली नाही? 3-4 महिने झाले आता. आणि शिवाय आमचं जे जेवणाविषयी वस्तू होतं आमचं राशन असू दे, भांडी असू दे, ते पण आमचं या घरपडीमुळं सगळं नुकसान झालं का? ठीक आणि आमचं 4 महिन्यापासून घर पडलेलं आहे आणि PDO ने एकदाच येऊन घर बघून गेलेले आहेत. परंतु त्याचे म्हणजे शहनशा करून गेले आहेत, परंतु त्याचे पुढे काय फिर्याद म्हणजे द्यायला नाही त्याने. आणि त्यामुळं सरकारकडून आम्हाला पडलेल्या घरांची म्हणजे नुकसान भरपाई मिळावी अशी सरकारची विनंती. काय समस्या आहे तुमची? समस्या काय आहे? ते घर पडून 4 महिने झाले. हा, त्यांनी काय चौकशी केली? तिथे एकदा येऊन PDO गेल्या, त्याच्यावर काय वाटी आहे? बर, तुम्हाला काय अपेक्षा आहे सरकारकडून? आम्हाला काय एवढं हे करून द्यावं एवढीच अपेक्षा. सरकारनं नुकसान भरपाई द्यावं एवढीच आमची इच्छा.